नाशिकसाठी एक चांगली बातमी आपल्याकडे आहे. आपण 60 नमुने आतापर्यंत पाठवलेले होते तपासणीसाठी. त्यातले काही आपल्याला रिझल्ट येणं बाकी होतं, तर सगळे रिझल्ट आता प्राप्त झालेले आहेत आणि 60च्या 60 निगेटिव्ह आहेत. बाकी आपले होम क्वारंटाईनमध्ये जवळपास 400 लोकांचं आपण संनियंत्रण करत आहोत आणि तिथे देखील कुठेही प्रकारचं व्हायोलेशन आपल्याला दिसत नाहीये. ही देखील एक चांगली गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की आपण पुढे पण जर अशीच काळजी घेत राहिलो तर आपण 100% या आजाराची बाधा आपल्या जिल्ह्यामध्ये टाळू शकू. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अतिशय सुरळीत व्हावा याकरता वाहनांना परवाना देण्याचं काम आता आपण सुरू केलेलं आहे. आपल्या RTO च्या कार्यालयामध्ये एक हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे, तिचा क्रमांक आम्ही आता जाहीर केलेला आहे आणि ऑनलाईन सगळी व्यवस्था असणारी. आपल्याला कार्यालयात येण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आपली काही कागदपत्रं आपण त्यांना ऑनलाईन पाठवली की ते ऑनलाईन आपल्याला परवाना देतील आणि त्या ऑनलाईन परवान्यावर एक विशिष्ट क्रमांक असेल ज्याच्यावरून आम्ही ती खात्री सुद्धा कॉम्प्युटरच्या द्वारे करू शकू की परवाना ओरिजिनल आहे किंवा कसं. आतापर्यंत ही हेल्पलाईन सकाळी सुरू झाली आणि आतापर्यंत जवळपास 77 परवाने त्यांनी दिलेले सुद्धा आहेत. तर मला सर्व दुकानदार असतील किंवा होलसेलर्स असतील किंवा शेतकरी असतील या सगळ्यांना विनंती आहे की जी वाहनं आपण वापरणार आहात त्यांना पोलिसांना देखील मदत व्हावी आणि आपल्याला देखील अडचण होऊ नये याकरता हे परवाने जास्तीत जास्त लवकरात लवकर आपण घ्यावेत. सर्व व्यवस्था ऑनलाईन आहे, काही अडचण आली तर आपण माझ्याशी संपर्क करावा.